बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत केंद्रीय कार्यकारी मंडळ आणि त्यामध्ये संसद मंत्रिमंडळावर कसे नियंत्रण ठेवते हा भाग आपण समजून घेऊया. संसदीय शासन पद्धतीत संसद मंत्रिमंडळावर वेगवेगळ्या प्रकारे नियंत्रण ठेवते. ते नियंत्रण ठेवण्याचं काम कायद्याचा आराखडा तयार करण्यापासून आराखडा मंजुरीपर्यंत आणि नंतर अंमलबजावणीसुद्धा त्या ठिकाणी संसद या मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवते. कायद्याची किंवा धोरणांची निर्मिती, अंमलबजावणी व त्यानंतरच्या काळातही संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवते. नियंत्रण ठेवण्याचे प्रामुख्याने पुढील प्रकार पाहू आपण. त्यामध्ये चर्चा आणि विचारविनिमय हा त्या ठिकाणी महत्त्वाचा नियंत्रण ठेवण्याचा मार्ग आहे. संसदेमध्ये एखाद्या मंत्र्याने मांडलेल्या धोरणावर, कायद्याच्या आराखड्यावर, एखाद्या प्रादेशिक समस्येवर त्या ठिकाणी सदस्य संसदेत चर्चा करतात, मंत्र्यांना जाब विचारतात आणि त्या धोरणामध्ये, त्या आराखड्यामध्ये बदल करण्यास भाग पाडतात. अशा प्रकारे चर्चा आणि विचारविनिमयातून त्या ठिकाणी संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचं काम करते. दुसरा प्रकार आपण पाहूया, प्रश्नोत्तरे. प्रश्नोत्तरे ज्यावेळेस संसदेचं अधिवेशन चालू असतं त्यावेळेस अधिवेशनाची सुरुवातच त्या ठिकाणी प्रश्नोत्तराने होते. मग प्रश्न कोण विचारतं आणि कोणाला विचारतं? तर बालमित्रांनो, प्रश्न आपल्या संसदेतील सदस्य त्या त्या मंत्र्यांना विचारतात. त्या त्या खात्याच्या संदर्भातील प्रश्न त्या त्या मंत्र्यांना सदस्य विचारतात आणि मंत्र्यांचं उत्तराने सदस्यांचं जर समाधान झालं नाही तर सभागृहातील सदस्य त्या ठिकाणी मंत्र्यांचा निषेध करतात, त्याच्या विरोधात घोषणा देतात, त्याच्या विरोधात सभात्याग करतात. कधी कधी तर अध्यक्षाच्या समोरच्या प्रांगणात म्हणजे दालनामध्ये उड्या मारतात. अशा प्रकारे संसद त्या ठिकाणी संसद सदस्य या मंत्रिमंडळाच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम प्रभावीरित्या होतं. पा प्रश्नोत्तराने त्या ठिकाणी संसदेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचं महत्त्वाचं ते शस्त्र आहे. तर अशा प्रकारे बालमित्रांनो, आपण पाहिलं की संसद मंत्रिमंडळावर कसे नियंत्रण ठेवते, तर तुम्ही हे लक्षात ठेवा. धन्यवाद.